जय जय रघुवीर समर्थ। सूचनांच्या बाबतीत आता ऑनलाईन वर्गाच्या बाबतीत काही वेगळ्या सूचना नाही आहेत, कारण करोनानंतर आपण सर्वांना ऑनलाईन बैठकीचा आणि अभ्यासक्रमाचा आता सराव झालेला आहे। तरी देखील काही बेसिक पण महत्त्वाच्या काही सूचना सांगू इच्छितो की सेशनच्या 5 मिनिटं आधी प्रत्येकानी जॉईन व्हावं, सर्वांनी आपले व्हिडिओज आणि ऑडिओ हे बंद ठेवावेत आणि शक्यतो हेडफोनचा वापर केल्यास चांगला, म्हणजे आचार्य जे काही सांगणार आहेत ते आपल्याला व्यवस्थितपणे समजू शकेल। आता मी अमृताताईला विनंती करतो की तिने नमनाचे श्लोक घ्यावेत आणि प्राजक्ताताईंना विनंती करतो की त्यांनी आपलं स्क्रीन शेअर करून उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम सुरू करावा। दादा आवाज येतोय? हो येतोय। मला स्क्रीन शेअर करायची परमिशन नाही दिसत आहे, बर करू नाही शकत। एकच मिनिट, मला ऍडमिट साधना विचार अकाउंटनी लॉग इन आहे। देतो, दिली। दादा करू मी सुरू? हो सुरू कर। थांब, प्राजक्ताताई स्क्रीन शेअर करतेस। नमस्कार, सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत। सर्व साधकांना नमस्कार। औपचारिक पद्धतीने प्रतिमा पूजन झाल्यानंतर आता औपचारिक पद्धतीने दीपप्रज्वलन झाल्यानंतर आता आपण प्रतिमा पूजन करणार आहोत। आता मी अमृताबाईला विनंती करीन की तिने नमनाचे श्लोक घ्यावे। गणादेश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंद या राघवाचा, श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, श्रीराम जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद अमृताताई। आपल्या अभ्यास वर्गाची औपचारिक सुरुवात करताना मी गणेशदादा कुलकर्णी यांना विनंती करेन की त्यांनी कृपया आपले प्रास्ताविक मांडावे।
जय जय रघुवीर समर्थ। पंचदशी अभ्यास वर्गाच्या आपल्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। उपस्थित सर्व साधक बंधू भगिनींना वंदन करतो। या वर्गासाठी आपल्याला जे आचार्य त्रयी लाभलेले आहेत त्या आदरणीय गुरुवर्य समर्थ भक्त श्री उदयदादा यांना वंदन करतो। तसेच समर्थ भक्त गुरुवर्या मुक्ताताई वाळवेकर यांना वंदन करतो। तसेच गुरुवर्या समर्थ भक्त सौ शमिकाताई यांना वंदन करतो। शिवसमर्थ प्रतिष्ठान आणि शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा पंचदशी अभ्यास वर्ग आपण घेत आहोत। समर्थ कार्याचा मुख्य भाग जो होता, समर्थांनी त्या काळी सर्व वयोगटाच्या व्यक्तींना कार्यामध्ये घेतलं आणि वेगवेगळ्या पद्धती त्यांच्या कामे करून दिली। आजही काळाची गरज आहे की आपल्याला हे समर्थ कार्य पद्धतीने पुढे नेण्याची गरज आहे। हे कार्य शिवचरगडच्या माध्यमातून आणि शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे। या कार्यामध्ये सहभागी होत असलेले कार्यकर्ता साधक बंधू भगिनी यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टीने आपण गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या वर्गांचं आयोजन करत आहोत। साधना विचार अभ्यास वर्गाच्या माध्यमातून सुरुवातीला परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा 2 वेळा आपण अभ्यास केलेला आहे। समर्थ प्रस्थानत्रयीचा अभ्यास चालूच आहे। परमपूज्य डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनानुसार एक शास्त्र ग्रंथ आणि एक संत ग्रंथ जर एका वेळी अभ्यासला तर दोन्ही ग्रंथ समजायला सोपे जातात आणि साधकाची वाटचाल नेमक्या दिशेने होते। त्या दृष्टीने गुरुवर्य डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनानुसार आपण आता पंचदशी ग्रंथाचा अभ्यास सुरू करणार आहोत। या ग्रंथाच्या अभ्यासातून साधकाला नेमकी साधनेमध्ये दिशा मिळेल। परमार्थ शास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र हे परिपूर्ण शास्त्र आहे। त्याविषयी बरेच गैरसमज समज श्रद्धावंत आणि नास्तिकांमध्येही असतात। डोळसपणे साधना करायची असेल तर शास्त्राच्या या संकल्पना स्पष्ट होणं फार गरजेचं असतं, नाहीतर परमार्थामध्ये नेमके काहीतरी चमत्कारिक अनुभव येण्याच्या अपेक्षेने साधक काहीतरी करत राहतो आणि ते अनुभव आले नाही तर तो निराश होण्याची शक्यता असते। तर असं न होता नेमकं काय पाहायला पाहिजे आणि काय होईलच असं सांगता येत नाही हे नीट समजून जर घेतलं तर साधना योग्य मार्गाने व योग्य वेगाने होते। हेच काम पंचदशी सारखे ग्रंथ करतात आणि हा ग्रंथ आपल्याला आता शिकवण्यासाठी किंवा आपल्याला समजून सांगण्यासाठी आपल्याला जे आचार्य तीन लाभलेले आहेत आदरणीय उदयदादा मुक्ताताई आणि शमिकाताई यांचा या ग्रंथाचा अध्यात्मशास्त्र वर्षांपासूनचा गाढा अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या नक्कीच आपल्या सर्व साधकांना फायदा होईल। समर्थांचा जो महंत आहे किंवा कार्यकर्ता आहे तो आत्मज्ञानी असला पाहिजे असा समर्थांचा आग्रह होता। तो साधक कार्यकर्ता असला पाहिजे। तर आपल्या सगळ्यांच्या श्रोतृवर्गाच्या माध्यमातून असे साधक कार्यकर्ते तयार होतील अशा अपेक्षेने हा वर्ग आपण सुरू करत आहोत। अधिक वेळ न घेता मी प्राजक्ताताईला विनंती करतो पुढील आचार्य पुढील कार्यक्रमात कार्यक्रम पुढे सरकवा। जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद गणेश दादा। आज आपल्याकडे आपल्या या मीटिंग मध्ये आदर पूज्य गुरुवर्या डॉक्टर ज्योत्स्नाताई पाटणकर या सुद्धा इथे त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आपण ज्या ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत पंचदशी भावदर्शन या परमपूज्य डॉक्टर काकांच्या ग्रंथाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि त्या ग्रंथाचा पूर्ण डीपीपी ज्योत्स्नाताईंनी केला आहे आणि शिवाय त्यांनी पंचदशी या वर्गावर अभ्यास वर्ग सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे त्यांचंही इथे धन्यवाद त्यांना देते त्यांना वंदन करते। आणि आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळताना
मी सौ वाल्मिकी नेम यांना विनंती करीन की त्यांनी आपल्या आचार्यांची ओळख करून द्यावी. पहिले उदयदादा घायाळ यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. सौ अतिथी ताई. धन्यवाद ताई. श्री उदयदादांचा परिचय वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की आदरणीय डॉक्टर काकांप्रमाणेच त्यांच्या ह्या उत्तम शिष्याचा सुद्धा अभ्यासाचा प्रचंड आवाका आहे. त्यांचा हा आवाका अवघ्या 2 मिनिटात सांगणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे परिचय ऐकल्यावर आपण सर्वांना असेच म्हणावेसे वाटेल की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझी जुळती. लौकिक परिचयापेक्षा श्रीयुत उदयदादांचा परमार्थिक क्षेत्रातील वाटचाल आणि अनुभव याविषयी आपण अधिक जाणून घेऊयात. December 1993 मध्ये परमपूज्य डॉक्टर काका यांचे सज्जनगडावरील श्रीराम जयराम जय जय राम मंत्रावरील प्रवचन उदय काकांनी प्रथम ऐकले. आणि व्यावहारिक जगात आपण फार व्यवहाराने वागतो वागत आलो याची जाणीव होऊन पुढील जीवनात बदल करण्याची गरज आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी परमार्थाचा अभ्यास सुरू केला. पुढे May 1995 मध्ये निर्जला एकादशीच्या दिवशी श्री उदयदादांनी आपल्या पत्नीसह परमपूज्य डॉक्टर काकांचा अनुग्रह घेतला आणि त्यांच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. श्रवण आणि लिखाण असा दररोज नियमित 4 तास अभ्यास सुरू झाला. डॉक्टर काकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विविध ग्रंथांचा आणि दशोपनिषदे यांचा अभ्यास करता करता निष्काम कर्मोपासनेचे महत्व त्यांना पटले. अंतःकरण वृत्ती शांत आणि शुद्ध होत गेली. श्री गुरुकृपेने अभ्यास स्पेसिफिक होत गेला व अभ्यासाचे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन कळू लागले. शांत वृत्ती किती काळ टिकते ह्याचे आत्मपरीक्षण करण्याची सवय लागली आणि अनालिटिकल दृष्टिकोन त्यांचा विकसित झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या घरी दासबोध अभ्यास मंडळ सुरू केले. त्यानिमित्ताने दासबोध आणि पंचदशी यासारखे अनेक ग्रंथ त्याच प्रमाणे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार मोठा दासबोध म्हणजेच प्रसाद प्रकाशनाचा मोठा दासबोध समर्थांची प्रासादिक वाणी इत्यादी ग्रंथांचा अर्थ पाहण्यापासून ते छपाईपर्यंतचं काम श्रीयुत दादांनी केलं. श्रीयुत केळकर यांच्या बरोबर दासबोधाचा प्रसार आणि प्रचार केला. अनेक वर्ष पत्राद्वारे दासबोध अभ्यासाचे समीक्षक म्हणून दादांनी काम पाहिलेले आहे. 2018 मध्ये यवतमाळ येथे दादांना प्रथमच चांगदेव 65 ग्रंथावर प्रवचन सेवा देण्याचा योग आला होता. या यशस्वी प्रयोगानंतर श्री गुरूंच्या आज्ञेनुसार आत्माराम विचार सागर रहस्य अपरोक्षानुभूती ज्ञानेश्वरी पंचदशी दासबोध ईशावास्य उपनिषद केनोपनिषद दृकदृश्य विवेक 21 समासी इत्यादी ग्रंथांवर उदयदादांनी प्रवचने केली आहेत. मुरगुड येथील शिवगड आध्यात्मिक ट्रस्ट येथे त्यांनी विचारसागर व चांगदेव 65 या ग्रंथांवर शिबिरे घेतलेली आहेत. सध्या ते पंचदशी सारांश पद्धतीने विचार सागर पाठवर्ग पद्धतीने हरिपाठ आणि भगवद्गीता यावर प्रवचन करत आहेत. ज्ञान विचारा इतकेच नामस्मरण देखील महत्वाचे आहे आणि मोक्षाप्रत जाण्यासाठी उपयुक्त आहे हे त्यांनी हरिपाठाचे विवरण करताना सांगितले. पाठवर्ग अभ्यास पद्धतीतून ते बेसिक कन्सेप्ट एकदम क्लिअर करतात. दादांच्या प्रवचनांचे वैशिष्ट्य हे आहे की ते श्रोत्यांना शंका विचारण्यास प्रवृत्त करतात आणि ते शंकांची उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. श्रोते आणि त्यांच्यात 2-वे इंटरॅक्शन असते. ब्रह्मीभूत केवलानंद सरस्वती यांच्या अद्वैत सिद्धी आविष्कार या ग्रंथासाठी डॉक्टर काकांच्या प्रस्तावनेच्या संकलनापासून ते छपाईपर्यंतच्या कामात देखील उदयदादांचा सहभाग होता. या ग्रंथांचा विस्तृत अभ्यास सध्या ते आपल्या 4 ते 5 शिष्यांसोबत करत आहेत. त्यामुळे जीव ब्रह्मैक्य अधिक सूक्ष्मपणे कळण्यास आणि अंगी बाणण्यास मदत होते. उदयदादांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पुढील सूत्र प्राजक्ताताईंकडे देते. धन्यवाद अदितीताई. मी आता पूज्य गुरुवर्य उदयदादा घायाळ यांना विनंती करेन की त्यांनी पंचदशी भावदर्शन याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं. माझा आवाज ऐकू येतोय? होय दादा, व्यवस्थित येतोय ना? होय.
जय जय रघुवीर समर्थ गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि ओम तत्सत। इतका वेळ सगळा अदृश्यच कारभार चालला होता। प्रथमतः सर्वांना नमस्कार करतो, श्री गुरूंना नमस्कार, आचार्य स्वरूप असलेल्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो। आणि सर्वजण बोलत होते आत्ता सगळे, पण त्यांचे चेहरे काही दिसतच नव्हते, त्यामुळे मला कार्यकर्त्यांना सर्वांना धन्यवाद द्यायचे, ते पण देतो। आणि एक पंचदशीच्या अभ्यासाचा एक आवाका मांडण्याचा प्रयत्न करतो। पंचदशी ग्रंथाचा अभ्यासाचा विचार करतो तेव्हा त्यात 15 प्रकरणं आहेत, 5 विवेक प्रकरण, 5 दीप प्रकरण आणि 5 आनंद प्रकरण। असा एक विचार झाल्यावर माझ्या पुढे एक वाक्य तयार झालं, विवेकाचा दीप माझ्या अंतःकरणात उजळला तर आनंद रूपता प्राप्त व्हायला मला वेळ लागत नाही। असा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा हे वाक्य मला, हा जो विवेकाचा विचार जो आहे तो नुसता विवेक या शब्दात सांगता येण्यासारखा नाही आहे। म्हणजे विवेकाआधी उत्तरोत्तर साधने असा सगळा त्याचा एक विचार करावा लागेल। आणि विवेक म्हणतो की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्य आहे, पण विवेकाच्या पुढे जाऊन मग ते वैराग्य समाधी षटक नंतर पुन्हा तीव्र मोक्षत्व मग श्रवण मनन निधिध्यासन आणि शेवट तत्वम पदार्थ शोधन अत्यंत अंतरंग हा विवेक प्रकरणामध्ये त्या महावाक्य विवेकाच्या निमित्ताने तत्वम पदार्थ शोधन ही सुद्धा भूमिका आपल्या पुढे मांडलेली आहे। आणि ती आपल्याला विस्तृतपणे पण अत्यंत बारीकीने तपासण्याची एक आवश्यकता असते। आणि ती सगळी काही त्या पंचदशीच्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या निमित्ताने आपल्या पुढे येण्याची एक व्यवस्था आहे। पंचदशी अभ्यासाचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा त्याला पुढचे प्रकरण जे आहेत ती दीप प्रकरण आहेत। आणि दीप प्रकरणामध्ये तो आत्मा मी आहे मुख्य विचारधारा काय आहे, संपूर्ण ग्रंथामध्ये तो आत्मा मी आहे या दिशेने चर्चा करायचीच आहे, पण विशेषत्वाने जी चर्चा केलेली आहे ती त्याच्याच प्रकाशात दिसून मला कळतं। किंवा नाटक दीपाचा विचार करताना त्या एका दीपासमोरच सगळे त्या नाटक गृहातले सगळे प्रयोग चाललेले असतात, अनेक पद्धतीने प्रयोग तिथे होत असतात, कधी भजनाचे प्रयोग असतात, कधी तमाशाचे प्रयोग असतात, पण दीप मात्र त्या सर्वांचा एक साक्षी आहे अशा पद्धतीने एक भूमिका मांडली गेलेली आहे। म्हणजे या दीप प्रकरणामध्ये साक्षीत्व करण्याची वृत्ती, त्यानंतर तृप्त होण्याची वृत्ती, तृप्तिदीप नावाचं एक प्रकरण आहे की त्या पंचदशींचा एक संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर मग मला कोणतं प्रकरण एक असं अभ्यास केलं पाहिजे की ते प्रकरण अभ्यास केलं असता मला ती सगळी प्रकरणं त्या एका प्रकरणामध्ये मिळतील तर ते तृप्तिदीप प्रकरण आहे। असं तृप्तिदीप प्रकरण जर का मी नीट समजावून घेतलं, त्यातला पूर्व पक्ष आपण सध्या सोडून देऊया, पण तो उत्तर पक्ष जर का मी तो नीटसा समजावून घेतला तर ते ब्रह्म मी आहे असा अनुभव यायला वेळ लागत नाही। आणि त्या ते ब्रह्म आहे ते ब्रह्म मी आहे या अनुभवाचं प्रगटीकरण जे आहे ते आनंद भावात आहे। आणि मग ती ब्रह्मानंदे वगैरे असा पद्धतीने ती सगळी उरलेली आनंद प्रकरण आपल्या पुढे मांडलेली आहेत की एक होणारा आनंद आपल्या पुढे मांडलाय आणि एक असणारा आनंद आपल्या पुढे मांडलाय। आणि प्रत्येक होणाऱ्या आनंदामागे असणारा आनंद म्हणजे त्यालाच आपण निर्विशेष आनंद निर्विषय आनंद अशा पद्धतीने भूमिका मांडतो। ती निर्विषय आनंदाची जी भूमिका आहे ती मला अंतःकरणामध्ये ठसायला खूप काही मदत होते। या पंचदशीचा आणखीन एक विचार केला तर तो असा लक्षात येतो की ती पंचदशी ग्रंथ जो आहे ना तो आपल्याला प्रक्रिया पण सांगतो जीव ब्रह्मैक्य ज्ञानाच्या, आणि शिवाय मला त्याचं ऍप्लिकेशन कसं करायचं आहे ते पण सांगतो। संत ग्रंथामध्ये काय होतं आपल्याला त्या प्रक्रिया शोधाव्या लागतात, पण या पंचदशी ग्रंथामध्ये आपल्याला दोन्ही पद्धतीने अध्यारोप अपवादाच्या भाषेतनं आपल्याला जणू काही त्या ब्रह्मस्वरूपावर आरोप करून जगताची निर्मिती सांगून आणि मग पुन्हा अभ्यासाची एक व्यवस्था लावून, म्हणजे मुख्य विचारधारा काय आहे की हे जग मिथ्या ठरवायचं, अध्यारोपात हे जग का आपल्या पुढे मांडण्याची भूमिका ते करतात पंचदशीकार, तर ते
जग मिथ्या ठरावं आणि मिथ्या ठरलं की मिथ्या जगाचं अधिष्ठान ब्रह्म आहे, ते ब्रह्म मी आहे, अशा पद्धतीने माझ्या अभ्यासाची एक वृत्ती तयार व्हावी ही खरी आपल्या अभ्यासाची एक भूमिका आहे. अभ्यास करताना एक मुद्दा नेहमी मनात येतो आणि तो माझ्या श्रीगुरूंकडनं आम्हाला मिळालेला आहे, की आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला असं सांगितलं होतं की उद्या जेव्हा सज्जनगडावर माझं जे प्रवचन असेल तर त्या प्रवचनाचा जो टॉपिक आहे ना तो टॉपिक तुम्ही नाही का आदल्या दिवशी वाचून तयार ठेवत जा. त्यांनी काय होईल की तुम्ही ज्यावेळी तो टॉपिक वाचाल त्यावेळी तुम्हाला तो 5-10% कळण्याची एक व्यवस्था तयार, आणि जेव्हा तुम्ही माझं तासभर ऐकाल त्यावेळी तो एक 50% तरी नक्की कळलेला असेल. पण या एकूण आपण जेव्हा अभ्यासाचा विचार करतो तेव्हा आपण 60% कळून घेतलेलं असतं इन जनरल पद्धतीने, आणि 60% कळल्यानंतर मग आपल्या अंतःकरणात फार थोड्या शंका उरलेल्या असतात आणि त्या शंकांचं समाधान मी जर का श्रीगुरूंकडे जाऊन करून घेतलं तर मग साधना विचाराच्या दृष्टीने आपल्याला जो अभ्यास करायचा आहे तो केवळ साधना विचार या दृष्टिकोनातनं करायचा आहे की नक्की ही पंचदशीतला हा श्लोक साधनेच्या दृष्टीने मला किती उपयोगाचा आहे. तो साधनेचा श्लोक मला उपयोगाचा असेल तर तो माझा श्लोक, नेहमी माझा आणि त्या पंचदशीकाराचा श्लोक अशी वाटणीच करून घ्यावी. आणि ज्या जिथे जिथे साधना विचार आहे ते सगळे माझे श्लोक आहेत आणि अंतिमत इथे इथे मला अशा अशा पद्धतीनेच माझं जीवन जगलं पाहिजे अशी एक भूमिका तयार होते, आणि त्या निमित्ताने माझ्या अभ्यासाचा जो एक सूक्ष्मतेचा विचार जो आहे तो माझ्या पुढे सहज प्रगट होतो. अभ्यास करताना हा विचार जर आपण फॉलो केला तर मग आपल्याला शंका सुद्धा कमी असतात, आणि शंका सुद्धा ज्या असतात त्या अत्यंत रिलिव्हंट असतात. ते ब्रह्म मी आहे याच्या पेरिफेरियल शंका असतात, आणि त्याशिवाय अशा दुसऱ्या अत्यंत म्हणूया आपण की ज्या वाचनात माझ्या शंका सुटू शकतात त्या सगळ्या शंकांचं निरसन हे थोडंसं माझ्या अभ्यासात आणि थोडंसं श्रवणाच्या अभ्यासात करता येतं. विवेकाचा विचार मांडताना आपल्याला प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कारण इथे समर्थांचा म्हणूया पगडा म्हणजे समर्थांच्या विचारांचा पगडा असलेले खूप काही साधक आहेत, आणि समर्थांचा खूप मोठा प्रत्यक्ष भर हा विवेकावर आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख, विवेके सदा सस्वरूपी भरावे, अशा पद्धतीने जेव्हा समर्थ विवेकाचा विचार करायला सांगतात मला की एक आत्माच तेवढा सत्य असून उर्वरित जगत मिथ्या आहे, अशा पद्धतीने मी जर का विचार केला तर मग जग कसं आहे तर क्रियाशून्य आहे. म्हणजे या जगामध्ये अनेक क्रिया आपल्याला घडताना दिसतील पण त्या प्रत्येक क्रियेपासून आत्मरूप मी हा वेगळा आहे, म्हणजे आत्मरूप मीला वेगळं करण्याचं काम जे आहे ते मी सहज करू शकतो. म्हणजेच काय आहे की शेवटी जेव्हा अत्यंत 15 प्रकरणांचा अभ्यास केल्यावर माझा अभ्यास किती उरला असं जेव्हा बोलायची वेळ येते, किंवा विचारसागर सारखा एक बेसिक ग्रंथ आहे त्याचा अभ्यास केला असता माझा अभ्यास 7 तरंग सांगितले पण या 7 तरंगातले 4 तरंग हे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहेत. उत्तम अधिकाऱ्याचा विषय आहे, म्हणजे मी उत्तम अधिकारी व्हावं ही भूमिका जर मला तयार करायची असेल तर माझ्या दृष्टीने परमार्थ किती सावरला अशी भूमिका मांडायची वेळ येते. कारण आमच्या श्रीगुरूंनी काही एक वर्ष अभ्यास केल्यावर आम्हाला विचारलं की तुम्हाला आता परमार्थात काय काय करायचं विचारात आहे तुमच्या असं सांगा मला. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो की 5 भ्रांतीच्या निवृत्त्यर्थ किंवा 12 प्रकारच्या भेद निवृत्त्यर्थच परमार्थ करायला पाहिजे. त्याच्या भोवतीच जर का माझी अंतरंग विचारधारा जर का डिस्ट्रीब्यूट राहिली तर मग मी नेमकेपणाने हा सगळा जो भेद आहे तो दूर करू शकतो, आणि अभेदाचा जो विचार आहे तो आत्मा मी आहे हे माझं मला कळून घेता येतं. एवढ्या सगळ्या बारीक गोष्टी कळवून घेण्यासाठी या पंचदशीचा अभ्यास आहे. या कार्यकर्त्यांच्या निमित्ताने म्हणजे गणेश कुलकर्णी सारखे खरं तर त्यांचेच माझ्यावर उपकार आहेत, कारण त्यांच्यामुळे मला अभ्यास करण्याची संधी मिळतीये. तर मी या सर्व कार्यकर्त्यांना सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ, हरी ओम तत्सत्, श्री पांडुरंगाय नमः. धन्यवाद उदय दादा. खरोखर आपला कारभार सगळा अदृश्यात चालू होता,
आणि अदृश्याचं स्वरूप सांगण्यासाठी सद्गुरूंना दृश्यरूप घेऊन आपल्या समोर यावं लागतं ह्याची प्रचिती सुरुवातीलाच आली. आणि साधनेचा विचार हाच मिळवण्यासाठी आपला अभ्यास करायचा आहे हा विवेक सुद्धा आपल्या मार्गदर्शनात आम्हाला लाभला. आता मी सौ आदितीताईंना विनंती करीन की त्यांनी आपल्या पुढच्या आचार्य पूज्य मुक्ताताई वाळवेकर यांचा परिचय श्रोत्यांना करून द्यावा. आदितीताई. धन्यवाद ताई. सौ मुक्ताताई वाळवेकर व्यवसायाने त्या इंजिनियर आहेत. कम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे. अमेरिकेत काही काळ कार्य आणि वास्तव्य होतं. मायक्रोसॉफ्ट कंपनी मधून त्यांनी कार्यनिवृत्ती घेतली. 2013 पासून हैदराबाद येथे ते स्थायिक झालेले आहेत. परमपूज्य डॉक्टर श्रीयुत देशमुख काका यांच्याकडून अनुग्रह घेतलेला आहे. परमपूज्य काका आणि मंदाताई गंधे परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या मार्गदर्शनाने अध्ययन आणि कार्य चालू आहे. 2015 पासून हैदराबाद मध्ये वेदांत अभ्यास वर्ग स्थापन करून त्या माध्यमातून भगवद्गीता आत्माराम दासबोध व उपनिषदे इत्यादी ग्रंथांचे नियमितपणे हिंदी आणि मराठी भाषेतून चिंतन ताई घेत आहेत. विविध मासिके नियतकालिकांमधून आध्यात्मिक विषयांवर लेखन आणि काव्यरचना चालू आहेत. पत्रद्वारा दासबोध अभ्यास याचं त्या समीक्षण करत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून सद्गुरूंच्या नवीन ग्रंथ संपदा निर्मिती आणि संपादनाच्या कार्यात ताईंचे योगदान आहे. सद्गुरु श्रीयुत परमपूज्य डॉक्टर काका यांच्या ग्रंथ संपदांचे त्यांनी इंग्रजी अनुवाद केलेला आहे. साधक सोपान अनुग्रह पसायदान द इसेन्स ऑफ दृक दृश्य विवेक अपरोक्षानुभूती द लाईट हाऊस ऑफ भगवद्गीता असे इंग्रजी अनुवादाचे विपुल कार्य ताईंनी केले आहे. आदरणीय सौ मुक्ताताईंचे मनपूर्वक अभिनंदन आणि अभिवादन करून पुढचे सूत्र सौ प्राजक्तताईंकडे देते. धन्यवाद आदितीताई. आपल्या आचार्य परमपूज्य मुक्ताताई वाळवेकर यांना मी विनंती करीन की आता त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आवाज येतोय सगळ्यांना? होय. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवान श्री गोपाळ कृष्णांना जगद्गुरु श्रीमद आदिशंकराचार्यांना ग्रंथकर्ते विद्यारण्य स्वामी भारती तीर्थ या सर्वांना मनःपूर्वक प्रणाम करते. आमचे आचार्य परमपूज्य डॉक्टर काका परमपूज्य मंदाताई इथले सर्व कार्यकर्ते आणि श्रोते सर्वांना वंदन करते. पंचदशी ग्रंथाच्या अभ्यासासाठी आपण इथे सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. बुधवारी रात्री 9 वाजता खरं म्हणजे प्राईम टाईम शो आहे. टीव्हीवरच्या सगळ्या प्राईम टाईम शोजचा हा वेळ असताना ते सगळं बाजूला ठेवून आपण इथे पंचदशी सारख्या अतिशय सर्वांग सुंदर ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी इथे जमलो आहोत. या ग्रंथाचा सुरुवात करताना या ग्रंथाचा परिचय आपल्याला पूज्य आचार्य उदयदादांनी आधी दिलेला आहे. तर या ग्रंथाच्या शेवटी समाप्तीच्या वेळेस ग्रंथकर्ते विद्यारण्य स्वामी किंवा भारती तीर्थ यांनी आशीर्वादपर एक श्लोक लिहिलेला आहे आणि त्याच्याबरोबरच आपले सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका यांनी या ग्रंथाच्या समाप्तीच्या वेळेस आशीर्वादपर काही मराठी ओव्यांची रचना केलेली आहे. त्या समाप्तीच्या वेळेस ज्या ओव्या आहेत त्यामध्ये सद्गुरु डॉक्टर काका म्हणतात की या पंचदशीचा प्राकारू माझी ब्रह्मविद्या अपरंपारू पूर्व पुण्य आणि अधिकारू असता फळे. या पंचदशीचा अभ्यास फळे म्हणजे फलद्रूप होण्यासाठी काय आवश्यक आहे. फार मोठा अपरंपार ब्रह्मविद्येचा विस्तार या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. त्याचा अभ्यास आपण आता पुढील काही महिने करणार आहोत. परंतु अभ्यास कशासाठी करायचा? तो अभ्यास फलद्रूप व्हावा म्हणून करायचा. आणि फलद्रूप होण्यासाठी पूर्वतयारी काय आवश्यक आहे? तर त्यांनी म्हटलं पूर्व पुण्य आणि अधिकारू. या दोन गोष्टी असतील तर या ग्रंथाचा अभ्यास फलद्रूप होईल.
पूर्व पुण्य आपल्या सगळ्यांचं पूर्व सुकृत निश्चितच थोड्याफार प्रमाणात उदयाला आलेलं आहे, म्हणून आपण आज इथे जमलो आहोत. अशा प्रकारच्या अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथाचा अभ्यास करावा अशी एक प्रामाणिक जिज्ञासा आपल्या मनात उत्पन्न झाली आहे. जोपर्यंत पूर्व पुण्य उदयाला येत नाही तोपर्यंत अशा ग्रंथांचा अभ्यास करावा ही इच्छा देखील मनात निर्माण होत नाही. थोड्याफार प्रमाणात निश्चितच हे पूर्व सुकृत उदयाला आलेलं आहे असं आपण गृहीत धरू. आणि पुढे म्हटलेलं आहे, पूर्व पुण्य आणि अधिकारू असता फळे. अधिकार या ग्रंथाच्या अभ्यासासाठी काही अधिकार असणं आवश्यक आहे. अधिकार हा शब्द व्यवहारात मुख्यतः हक्क या अर्थाने वापरला जातो. आमचा अमुक अमुक हक्क आहे. परंतु परमार्थ शास्त्राचा अभ्यास करताना अधिकार शब्दाचा अर्थ योग्यता असा होतो. हा अभ्यास करण्याची आपली योग्यता आहे का अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात असतो. अनेक श्रोत्यांच्या अनेक अभ्यासकांच्या मनात असतो की ग्रंथ घेतलाय खरा पण आम्ही अधिकारी आहोत का. प्रामाणिक प्रश्न असतात. अनेक लोकांच्या मनात हे प्रश्न असतात. परमार्थ शास्त्रातल्या साधनेविषयी, शास्त्राविषयी, संत महात्म्यांकडे भेटीला जाऊ अथवा नको जाऊ, सद्गुरूंना प्रश्न विचारू का नको विचारू, असं विचारण्याचा माझा अधिकार आहे का, योग्यता आहे का, अशा प्रामाणिक शंका अनेक साधकांना जे नवीन या प्रांतामध्ये अभ्यासाला सुरुवात करतात त्यांच्या मनात या शंका असतात. असं आहे की या शास्त्राचा अभ्यास करताना जो अधिकार आहे हा स्टॅटिक अधिकार नाही. एक विशिष्ट 30% अधिकार, 40% अधिकार अशी याची मोजणी करता येत नाही. तर स्वप्रयत्नाने हा अधिकार कमावता येतो, स्वप्रयत्नाने हा अधिकार वाढवता येतो. आणि अधिकार म्हणजे योग्यता कशाने ठरते तर ते आहे साधन चतुष्टय संपन्नता. ज्या लोकांनी आधी परमार्थ शास्त्राचं श्रवण केलं आहे त्यांनी विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षत्व हे 4 शब्द ऐकले असतील. अशा पद्धतीचं साधन चतुष्टय संपन्न जे वक्ते अशा प्रकारे जे साधन चतुष्टय संपन्न झालेले आहेत असे श्रोते या ग्रंथाचे अधिकारी आहेत असं म्हणता येईल. ही एक विचार करण्याची पद्धत झाली. आपण अजून एका दुसऱ्या पद्धतीने सुद्धा अधिकाराचा विचार करू शकतो की कोण व्यक्ती या ग्रंथाचे अधिकारी नाहीत, अभ्यासाचे अधिकारी नाहीत असा देखील आपण एक विचार करूया. आणि त्याच्यासाठी कठोपनिषदामध्ये एक सुंदर श्रुती दिलेली आहे त्याचा आपण अगदी थोडक्यात विचार करू आणि मग समाप्त करू. कठोपनिषदामध्ये अधिकारी कोण नाही हे सांगताना म्हणतात की न अविरतो दुश्चरितान, न अशांतो, न असमाहित, न अशांत मनसो वापी प्रज्ञानेन एनम आपनुयात. 4 प्रकारचे लोक. नंबर 1 की न अविरतो दुश्चरितान, शरीराने देहाने पापकर्म करणं ज्याने अजून टाकलेलं नाही, जो अजून देहाने पापकर्म करतो असा व्यक्ती. नंबर 2 न अशांतो, ज्याची इंद्रिये अजून शांत झालेली नाहीत. नंबर 3 न असमाहितः, ज्याचं चित्त अजून पूर्णपणे एकाग्र अथवा समाहित झालेलं नाही. आणि नंबर 4 न अशांत मनसो, ज्याचं मन अजून शांत झालेलं नाही. असे सगळे व्यक्ती परमार्थ शास्त्राच्या अभ्यासाचे अथवा अनुभवाचे अधिकारी नसतात अशा प्रकारची साधारण मांडणी त्या श्रुतीमध्ये केलेली आहे. आपण जेव्हा याच्या विपरीत उलटा अर्थ लावून घेऊ तेव्हा आपल्याला अधिकार वाढवण्यासाठी किंवा कमावण्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी एक विचारांची दिशा मिळते. सगळ्यात पहिल्यांदा की देहाने पापकर्म करणे. आता आपल्यापैकी इथे जमलेले लोक आपण काही दुर्योधन, दुःशासना इतके पापाचरणी किंवा दुष्प्रवृत्तीचे नक्कीच नाही, अन्यथा आपण इथे आलोच नसतो. परंतु पापाच्या अनेक वेगवेगळ्या छटा आहेत. वेगवेगळ्या प्रकारे आपण पाप या कर्माचा विचार करू शकतो. परस्त्री, परधन, परनिंदा हे सगळ्या पापाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. स्वस्तुती करणं अथवा संत मंडळींची, सत्पुरुषांची निंदा करणं, मुद्दाम एखाद्या व्यक्तीचं नुकसान करणं, दुसऱ्याला मॅनिप्युलेट करणं या पापाच्या वेगवेगळ्या छटा आहेत. सहज अगदी बोलता बोलता आपण परनिंदा करून जातो, गॉसिप करतो. सहज बोलता बोलता स्वस्तुती करून जातो.
आणि अशा पद्धतीने जर आपण परनिंदा स्वस्तुती करत असू तर आपल्या शरीराकडून आपल्या देहाकडून आपल्याकडून अजून पापाचरण होत आहे आणि अजून आपण या ग्रंथाच्या अभ्यासाचे पूर्णपणे अधिकारी नाही. मग अधिकार कमवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट अशा प्रकारे परनिंदा परधन इतरांच्याकडच्या वस्तूंची अभिलाषा पूर्णपणे टाळावी हा एक भाग आहे. न अशांत हा ज्याची इंद्रिये अजून पूर्णपणे शांत झालेली नाही आणि इंद्रिये शांत होणं म्हणजे काही लोक असे आहेत की ते पापाचरण करत नाहीत परनिंदा करत नाहीत परंतु इंद्रियांना अजून अनेक विषय भोगांचे वेध लागलेले आहेत. इंद्रियांचे चोचले पुरवणं लाड पुरवणं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणं अशा अनेक प्रकारच्या इच्छा मनामध्ये निर्माण होतात. स्वतः हिंसा करणार नाही पण टीव्हीवरची हिंसा बघायला आवडते वॉर मूवीज बघायला आवडतात अशा जर अजून आवडीनिवडी असतील आपल्या प्रपंचामध्ये आणि विषय भोगांमध्ये तर अजून आपण या ग्रंथाचे पूर्णपणे अधिकारी झालो नाही. म्हणून हा अधिकार कमवण्यासाठी थोडं इंद्रियांवर संयमन असणं नियंत्रण असणं आवश्यक आहे. तिसरी गोष्ट म्हटली न असमाहित मन अजून एकाग्र होत नाही. काही लोक असे आहेत की शरीराने पापाचरण करत नाही इंद्रियांनी पण फारसे निषिद्ध गोष्टींचे भोग भोगत नाहीत इंद्रियांना फारसं लाडवून त्यांनी ठेवलेलं नाहीत साधना करतात नामस्मरण करतात पण सगळ्यांची तक्रार असते की आमचं मन एकाग्र होत नाही. बैठकीच्या साधनेला बसतो ध्यान करायला बसतो नाम घ्यायला बसतो परंतु अजून मन एकाग्र होत नाही आणि याचं मुख्य कारण आहे की रजोगुण अत्यंत वाढलेलं आहे. महा रजोगुण जर कमी करणं हे याच्यावरचं मुख्य उपाय आहे की अधिकार प्राप्तीसाठी अधिकार वाढवण्यासाठी थोडा आपल्यातलं रजोगुण कमी होणं क्रमाक्रमाने आणि सत्वगुण वाढणं आवश्यक आहे. शेवटी म्हटलेलं आहे की न अशांत मनसो ज्याचं मन अजून पूर्णपणे शांत झालेलं नाही. मन शांत होणं हे कुठल्या संदर्भाने इथे म्हटलं आहे तर मूळ उपनिषदाच्या त्या श्रुतीमध्ये असं म्हटलं आहे की असा एखादा साधक असतो की जो पापाचरण करत नाही ज्याचं इंद्रियांवर नियंत्रण आहे मन देखील एकाग्र होतं चांगल्या प्रकारची साधना करतो परंतु परमार्थामध्ये अजून अनुभव का येत नाही म्हणून तळमळत बसतो. किती दिवस झाले मी नामस्मरण करतो अजून मला कुठला रंग दिसला नाही कुठला नाद ऐकू येत नाही अजून मला देवाचं दर्शन झालं नाही ध्यानामध्ये कुठला साक्षात्कार झाला नाही अशी वाट बघतो आणि अनुभव येत नाही म्हणून तळमळत बसतो. म्हणून अनुभव येत नाही अशा दृष्टीने ज्याचं मन अशांत आहे तो देखील या शास्त्राचा या अनुभवाचा अजून पूर्णपणे अधिकारी झाला नाही. त्यामुळे ओव्हरऑल परमार्थशास्त्राच्या अभ्यासाचा आणि अनुभवाचा अधिकार जर आपल्याला वाढवायचा असेल तर शरीराने होणारी पापकर्म कमी करावी इंद्रियांना नियंत्रित ठेवावं मन एकाग्र करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि अनुभव कधी येईल याची वाट बघत बसू नये अशा प्रकारे हा अधिकार कमावता येतो वाढवता येतो. आणि अभ्यास या दृष्टीने अधिकार कमावून केला तर या पंचदशीचा फलद्रूप होण्याची शक्यता आहे. आपला अभ्यास फलद्रूप झाला की नाही हे कसं कळेल त्याच्यासाठी परमपूज्य डॉक्टर काकांनी शेवटी एक सुंदर ओवी लिहून ठेवलेली आहे. आनंद आम्हा मिळावा जन्म कृतार्थ व्हावा ह्या परता न करावा प्रयत्न आम्ही. पंचदशीचा अभ्यास खरंच झाला असेल आणि खरंच तो फलद्रूप झाला असेल तर आनंद आम्हा मिळावा आपल्या दैनंदिन जीवनाचा प्रत्येक क्षण हा परिस्थिती निरपेक्ष आनंद आपण उपभोगला पाहिजे आनंदी आपण असलं पाहिजे. प्रसन्न चित्त शांत समाधानी तृप्त निर्भय असणं हे या अभ्यासाचं फल आहे हे या अभ्यासाचं फलद्रूप होणं आहे. आणि अशा प्रकारे परिस्थिती निरपेक्ष आनंद मिळाल्याने जन्म कृतार्थ व्हावा मनुष्याचा जन्म कृतार्थ होतो या परता न करावा प्रयत्न आम्ही. केवळ अशा प्रकारे आनंदरूप जीवन जगता यावं म्हणून आपण हा सगळा अभ्यास करत आहोत हे सगळे प्रयत्न करत आहोत. हा अभ्यास ही साधना हे प्रयत्न सद्गुरूंच्या आणि भगवंतांच्या कृपेने फलद्रूप व्हावेत अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करू आणि आजचं हे छोटस प्रास्ताविक प्रवचन इथेच थांबूया. हरिओम. खूप खूप धन्यवाद मुक्ताताई. खरंच आचार्यांची असा पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करताना किती विशेष गरज आहे हे या निमित्ताने लक्षात आलं की साधना विचार मनात ठेवून त्याचा विवेक करून अभ्यास करायचा हे आपण उदयदादांकडनं शिकलो आणि अभ्यासासाठी अधिकार कसा
आपण कमवायचा हे मुक्ताताईंनी इतक्या सोप्या शब्दात आपल्याला सांगितलं. हा अभ्यास वर्ग सुरू करण्यापूर्वी अनेकांची हीच शंका होती की आम्हाला हे जमेल का, आम्हाला हे करता येईल का. आणि साधन चतुष्टय संपन्न होण्यासाठी खूप जड वाटतं ते सगळं, पण काय काय कमवायचं ह्याच्यापेक्षा काय काय सोडायचं हे मुक्ताताईंनी नेमक्या शब्दात सांगितल्यामुळे माझी खात्री आहे अनेकांना बराचसा दिलासा मिळाला असेल. आता मी अद्वितीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या पुढच्या आचार्या समर्थ भक्त शमिकाताई कुलकर्णी यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद ताई. पुढच्या आपल्या आचार्य आहेत सौ शमिका गिरीश कुलकर्णी. सध्या त्यांचं वास्तव्य मुलुंड मुंबई येथे आहे. ताई उच्च शिक्षा उच्च विद्या विभूषित असून केव जेमिनी या आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर 17 वर्ष कार्यरत होत्या. त्यानंतर सद्गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या आई सौ अलकाताई मुतालिक ह्या प्रसिद्ध भागवतकार आणि प्रवचनकार आहेत. त्यांचे वडील श्रीयुत दत्तात्रय मुतालिक संत साहित्याचे अभ्यासक आहेत. ताईंचे पती श्रीयुत गिरीश कुलकर्णी हे देखील वेदांताचे गाढे अभ्यासक आहेत. सध्या ताई विविध विषयांवर प्रवचन सेवा देत आहेत. श्री सुक्त, हरिपाठ, संपूर्ण रामायण, दासबोधातील निवडक समास, रामरक्षा, नवविधा भक्ती, ज्ञानेश्वरी, श्री नारद भक्ती सूत्रे, भगवद्गीता अशा विविध विषयांवर ताईंचा अभ्यासपूर्ण प्रवचन सेवा चालू आहे. दरवर्षी शिवथरघडीतील बाल आणि युवा शिबिरांमध्ये ताईंचा सक्रिय सहभाग असतो. सर्वसामान्यांच्या घरातील सर्वसामान्य असे उदाहरणं घेऊन ताई सहज परमार्थातल्या अनेक संकल्पना ताई सहज सोप्या शब्दात सांगतात आणि ही ताईंची सगळ्यात मोठी हातोटी म्हणता येईल असं मला वाटतं. आदरणीय शमिका ताईंचे मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि त्यांचे अभिवादन करून पुढचे सूत्र सौ प्राजक्त ताईंकडे देते. धन्यवाद ताई. धन्यवाद आदिती ताई. साधना विचार, अभ्यास वर्ग आणि परमार्थ विज्ञान या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या शमिकाताई यांना मी आता विनंती करीन की त्यांनी पंचदशी भावदर्शन या ग्रंथाच्या अभ्यासासाठी आपलं मार्गदर्शन करावं. शमिकाताई नमस्कार. आवाज येतो व्यवस्थित? होय. सुरुवात करते. उपाकटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णी वंदू तया ते श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते, श्री समर्थांना वंदन करते आणि आत्ताच सांगितल्यासारखं पूज्य ज्योत्स्ना मावशी या सत्रामध्ये आत्ता आहेत ज्योत्स्ना मावशींना विशेष वंदन करते आणि श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना वंदन करते आणि सगळ्यांचं खरं म्हणजे या ज्ञान यज्ञामध्ये स्वागत करते. कारण आपण सगळेच जण एक उत्कृष्ट ग्रंथ अभ्यास करण्यासाठी आता आपण सुरुवात करणार आहोत. या ग्रंथाचं असं महत्व आहे की हा ग्रंथ काय करतो, तर हा ग्रंथ जो आहे तो आपली दृष्टी व्यापक करतो. दुसरं तो ज्ञानाचं स्पष्टीकरण देतो, ज्ञान स्पष्ट करतो. आणि या सगळ्यामुळे काय होतं, आता एक ओवी वाचून दाखवली परंतु डॉक्टर काकांची मुक्ताताई ना, तसं तो आपल्या जीवनामध्ये आनंद भरतो हा ग्रंथ. हे एवढे सगळे कामं करतो. ग्रंथांचे बरेच प्रकार असतात. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ग्रंथांकडे पाहू शकतो. पण आता जो विचार आपण घ्यायचा प्रयत्न करतो आहोत तो पंचदशी हा ग्रंथ समोर ठेवून, तर ग्रंथांचे बरेच प्रकार असतात आता जसं म्हटलं, पण ग्रंथांचे दोन मुख्य प्रकार आहेत पंचदशीला समोर ठेवून आपण विचार करतो आहोत. ग्रंथांचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे अकर ग्रंथ आणि दुसऱ्या ग्रंथाचा प्रकार आहे त्याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. मग हे काय प्रकार आहेत, तर अकर ग्रंथ म्हणजे की आधीचा भाग बघितल्याशिवाय आपल्याला जेव्हा पुढचं कळत नसतं, म्हणजे 10वी आपण किंवा 10वीचा पेपर आपण कधी देऊ शकतो, पहिली दुसरी तिसरी सगळं केल्यामुळे आपण 10वीचा पेपर देऊ शकतो, 10वीचा अभ्यास आपल्याला झेपू शकतो. म्हणजे आधीचं केल्यामुळे मुळे पुढचं जेव्हा कळतं, तशा पद्धतीनं जेव्हा विषयांची मांडणी असते तशा पद्धतीच्या ग्रंथांना अकर ग्रंथ असं म्हणतात. आता उदाहरणार्थ भागवत, श्रीमद भागवत हा जो ग्रंथ आहे तो अकर ग्रंथामध्ये पडतो. कारण भागवताला सांगायचंय खरं म्हणजे कृष्णाबद्दल, त्या भगवंताबद्दल. पण आपण जेव्हा भागवताकडे बघतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याचा जन्मच मुळात दशमस्कंदापर्यंत होत नाही. मग लगेच त्याचा जन्म का बरं नाही झाला,
त्याच नक्की स्वरूप काय आहे ते कळण्यासाठी आधीचे सगळे प्रकरण आधी घेत सगळे अध्याय आधीचे आलेले असतात आणि ते सगळे अध्याय बघून झाल्यानंतरच नक्की तो काय आहे हे आपल्याला कळायला लागतं. अगदी उदाहरण साधं बघितलं तर दशम स्कंदामध्ये जे त्याच्या लीला आलेल्या आहेत भगवंताच्या भागवतामध्ये त्या लीलांच्या क्रमामध्ये पण आधी त्याने गोवर्धन लीला केलेली दिसते आपल्याला, म्हणजे गोवर्धन पर्वत एकट्याने उचलून दाखवला आणि मग नंतर त्यांनी रासलीला केलेली दिसते. कारण भगवंतांनी फक्त रासलीला केली असते आणि आपण पाहिलं असतं तर ज्यांचा अधिकार नाही त्यांना नक्की ते समजलं नसतं की हा कोण आहे तो. आधीच कळल्याशिवाय पुढचं कळत नाही अशा पद्धतीनं ग्रंथाची मांडणी असते, त्याला प्रकर ग्रंथ असं म्हणतात. आणि ग्रंथाचा एक दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात प्रकरण ग्रंथ. हे आपण का बोललो, कारण पंचदशी आहे तो प्रकरण ग्रंथामध्ये पडतो. म्हणजे काय, आता जसं आपल्याला सुरुवातीला उदयदादांनी सांगितलं की या पंचदशी ग्रंथामध्ये 15 प्रकरण आहेत आणि 15 प्रकरण म्हणजे आपण असा विचार करूया की 15 विविध विषय आहेत आणि प्रत्येक विषयाची मांडणी इतकी जबरदस्त असते की तो विचार योग्य पद्धतीने त्या त्या प्रकरणांमध्ये मांडलेला असतो. तर आपला हा आता प्रकार कळला. आणि हे जे 15 म्हणजे पंचदशी म्हणजे 15 प्रकरण आहेत आणि 5, 5 आणि 5 अशा पद्धतीनं ती प्रकरणांचं विभाजन म्हणजे 5 प्रकरण हे विवेकामध्ये पडतात आणि 5 प्रकरण जी आहेत ती दीपामध्ये पडतात आणि 5 जी आहेत ती आनंदामध्ये पडतात. एवढी माहिती आपल्याला आहे. आणि हे 5 जे आहेत ते इतके उत्कृष्ट पद्धतीनं एक छान वाक्य सुरुवातीला खरं म्हणजे आता उदयदादांनी घेतलं होतं की विवेकाचा उदय विवेकाचा प्रकाश अंतःकरणामध्ये पडला असता आनंद आपल्याला मिळतो असं एक त्यांनी छान वाक्य उद्धृत केलं होतं उदयदादांनी. आता अजून एका पद्धतीने आपण विचार करू शकतो की हे 5, 5, 5, 5 विभागणी जी आहे ते आपण आत्म्याचं जे लक्षण सांगितलं जातं आत्म्याचं लक्षण सांगताना आपण त्याला सच्चिदानंद म्हणतो. तर हे 3, 5, 5 जी प्रकरण आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे विवेकाचं आहे ते सत्वर आधारित आहे असं आपण एक विचार करू शकतो. आणि मधलं चित्त हे जे चित्तवर आधारित हे मधली 5 म्हणजे दीप चित्त म्हणजे जाणणं तर ते जाणण्यावर प्रकाश टाकलाय असं आपण म्हणू शकतो. आणि आनंद सच्चिदानंदावर हे सत चित आणि आनंद आणि विवेक दीप आणि आनंद अशी ती 3 प्रकरणं बसवलेली आहेत ग्रंथकाराने असा आपण विचार करू शकतो. पण आता पुढच्या 10 मिनिटं मला 10 मिनिटं दिसतात सत्र संपायला आपली, पुढच्या 10 मिनिटात आपण काय करणार आहोत तर ग्रंथामध्ये योग्य पद्धतीने प्रविष्ट होण्या अगोदर त्याचे ग्रंथकार कोण आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं. बघा आपण एखाद्या समजा कार्यक्रमाला गेलो आणि त्या कार्यक्रमामध्ये समजा कोणी एखादे प्रमुख पाहुणे असतील तर ते प्रमुख पाहुणे समोर बसलेले असतात पण जोपर्यंत त्यांची ओळख करून दिली जात नाही म्हणजे त्यांचं महत्व सांगितलं जात नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्याबद्दल काही माहिती नसतं आणि योग्य तो आदर भाव आपल्या मनामध्ये निर्माण होत नसतो. एकदा की त्यांची माहिती कळली की आपण स्वतःचं भाग्य समजायला लागतो की अरे वा आपल्याला यांच्याकडनं आता ऐकायचं आहे अशा पद्धतीची एक मानसिकता आपली तयार होऊन जाते. म्हणून कुठल्याही ग्रंथामध्ये प्रविष्ट करण्या अगोदर एक महनीय बुद्धी आपली जागृत होण्यासाठी संक्षिप्त पद्धतीने का असेना पण त्या ग्रंथकाराची माहिती करून घेणं हे फार महत्वाचं असतं. म्हणून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहोत की हा ग्रंथ जो आहे तो कुणी रचलेला आहे कुणी लिहिलेला आहे तर अतिशय उच्च कोटीचे विद्वान संत श्रेष्ठ श्रेष्ठ संतच आपण त्यांना म्हणूया त्यांचं नाव आहे श्री विद्यारण्य स्वामी. विद्यारण्य म्हणजे आपण त्यांचं थोडक्यात चरित्र जे पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये त्यांचं जे नाव आहे म्हणजे विद्येचे अरण्य हे त्यांचं नाव किती योग्य आहे हे आपल्याला त्यांच्याबद्दल थोडी माहिती मिळाल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच ते स्वीकारावं लागणार आहे. म्हणजे यथा नामो तथा गुणो असे त्यांचे गुण आहेत ते विद्यारण्य स्वामी जे आहेत म्हणजे खरं म्हणजे जे वेदांताचे साधक आहेत त्यांना हे नाव अपरिचित असणार नाहीये पण आपल्यापैकी बरेच जण आता नवीन आहेत असं आपण समजूया आणि त्यांच्याबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करूया. विद्यारण्य स्वामींचे च्या वडिलांचं नाव जे होतं ते मायण कारण त्यांचा जन्म जो आहे तो कर्नाटकामध्ये झालेला आहे. कर्नाटकामध्ये पंपा क्षेत्र जे होतं त्याच्या बाजूला किष्किंधापुरी नावाची एक नगरी होती आणि तिथे कर्नाटकामध्ये त्यांचा जन्म 1295 साली झालेला आहे. आणि त्यांचा त्यांच्या वडिलांचं नाव मायण त्या प्रांतामध्ये अशी नावं असतील कारण त्यांच्या ज्येष्ठ पुत्राचं नाव आपण जे बघणार आहोत ते आपल्यापैकी बऱ्याच जणांना परिचित असण्याची शक्यता आहे. वडिलांचं नाव जे होतं ते होतं मायण आणि आईचं नाव होतं श्रीमती आणि या दोघांना 3 पुत्र झाले. त्याच्यामधले सगळ्यात मोठे जे होते त्यांचं नाव आहे सायण
आणि सायणाचार्य म्हणून ते खूप प्रसिद्ध आहेत. सायणाचार्यांनी संपूर्ण वेदांवर भाष्य केलेले आहे असे हे त्यांचे सगळ्यात ज्येष्ठ पुत्र. त्याच्यानंतर त्यांच्या पुत्राचं नाव जे होतं त्यांचं नाव होतं गोगनाथ, म्हणजे विद्यारण्यस्वामींचे मोठे भाऊ. हे दोघं जण जे आहेत ते मधले भाऊ जे होते त्यांचं नाव होतं भोगनाथ. आणि हे भोगनाथ पूर्वाश्रमीचं नाव, आणि त्यांनीच जेव्हा संन्यासाश्रम स्वीकारला तेव्हा त्यांचं नाव झालं भारती तीर्थ. म्हणजे आता आपल्याला माहिती सांगताना जे मुक्ताताईने सांगितलं की या ग्रंथाची रचना जी केलेली आहे ती विद्यारण्य स्वामींनी केलेली आहे, पण ती त्यांचं वय वाढल्यामुळे ते पूर्ण ग्रंथाची रचना करण्याच्या अगोदरच त्यांचा देह शांत झाला होता, आणि म्हणून पूर्ण जो ग्रंथ केलेला आहे तो भारती तीर्थांनी केलेला आहे. आणि भारती तीर्थ जे आहेत ते त्यांचे ज्येष्ठ बंधूच आहेत आणि त्यांचे विद्यागुरु पण आहेत. हे त्यांचे दोघांचे म्हणजे विद्यारण्यांचे हे दोघं मोठे भाऊ. आणि तिसरे जे आहेत ते आहेत माधव म्हणून त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव, आणि संन्यास आश्रम घेतल्यानंतर त्यांचंच नाव झालं विद्यारण्य. आणि त्या काळात म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्या काळात भारतामध्ये मुघलांची आक्रमणं खूप होत असत, आणि जिथे हा जो कालखंड होता आणि जिथे हे कुटुंब होतं त्याचे राजा जे होते ते हरिहर आणि बुक्क. हरिहर हे राजा होते आणि बुक्क त्यांचा भाऊ. हरिहर आणि बुक्क हे दोघं जण तेव्हाचे छोटस राज्य असेल त्याचे ते राजा असतील, आणि स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःचं रक्षण करण्यासाठी ते तिकडून लपून लपून पळून जाऊन लपत स्वतःला सांभाळत त्यांनी नंतर येऊन हे जे आश्रम होतं विद्यारण्य स्वामींचं जे आश्रम होतं तिकडे जाऊन त्यांनी त्यांचा आश्रय घेतला होता. विद्यारण्य स्वामीने त्यांना दोघांना आश्रय दिला, आणि फक्त आश्रय नाही दिला तर हळूहळू संपूर्ण सेना संघटित केली. म्हणजे आपण फक्त अध्यात्म दृष्टीने विद्यारण्य स्वामींना जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत, पण विद्यारण्य स्वामीने अजून काय केलं ते बघा की त्यांनी सेना संघटित केली आणि हरिहर आणि बुक्क ही जी दोन भावंड आहेत त्यांना संपूर्ण हिंदू राज्य ज्याला आपण विजयनगरम असं पुढे म्हटलं गेलं ते हिंदू राज्य स्थापित करण्यासाठी महत्वाची भूमिका जी आहे ती विद्यारण्य स्वामींनी आपल्याला केलेली दिसते. आणि इतकी महत्वाची भूमिका त्यांची होती म्हणून हरिहर असे नंतर त्याचे राजा झाले. त्यांनी काय केलं तर त्यांनी विद्यारण्यांना त्या राज्याचं प्रमुख मंत्री बनवलं, आणि म्हणून विद्यारण्यांचं एक नाव होतं माधव अमात्य. अमात्य म्हणजे मंत्री. आणि त्या राज्याचे हे जे माधव आहे त्यांचं नाव होतं पूर्वाश्रमीचं, ते पौरोहित्याचं काम देखील करायचे, कारण त्यांच्यापेक्षा वेद जाणणार असं कोण होतं. वेदांमध्ये हे सगळा अभ्यास आपल्याला सगळा दिसतो, तो तिथे सगळी माहिती आपल्याला दिसते, त्यांच्यापेक्षा अजून कोणाला ती माहिती जास्त असणार. म्हणून त्याच सभेमध्ये ते राजपौरोहित्याचं काम पण करायचे, आणि म्हणून त्यांना माधव भट्ट असं पण म्हटलं जायचं. म्हणजे आपण फक्त अध्यात्म क्षेत्रासाठीच आपण विद्यारण्यांकडे बघत नाही होत तर राजनीतीचे ते ज्ञाते होते, ते लोकव्यवहारामध्ये जे काही ज्ञान लागतं त्याचे ते ज्ञाते होते, ते अर्थशास्त्राचे ज्ञाते होते, राजतंत्र ते योग्य पद्धतीने जाणत होते असं पण आपल्याला दिसतं. असं त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की विद्यारण्यांनी खूप पुरस्करण केलेली आहेत. म्हणजे गायत्रीची विशेष करून त्यांनी खूप पुरस्करण केली, म्हणजे गायत्री मातेला प्रसन्न करून घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला, आणि गायत्री माता त्यांना प्रसन्न होत नव्हती असं म्हटलंय त्यांच्या चरित्रामध्ये. आणि मग नंतर ती होतच नाहीये प्रसन्न असं म्हटल्यानंतर त्यांना एक असं झालं की त्यांना वैराग्य निर्माण झालं, म्हणजे विरक्ती त्यांच्याकडे बांधली आतमध्ये. आणि मग त्यांनी संन्यास आश्रम ग्रहण केला, आणि संन्यास आश्रम ग्रहण केल्यानंतर विद्यारण्य हे नाव त्यांना प्राप्त झालं. तो ग्रहण केल्यानंतर गायत्री माता जी आहे ती त्यांना प्रसन्न झाली म्हणे, आणि ती त्यांच्या समोर जाऊन उभा राहिली की आता मी तुला प्रसन्न आहे, तुला काय हवं ते तू माग. तेव्हा ते असं म्हटले की जेव्हा मी पुरस्करण करत होतो तेव्हा काही तू प्रसन्न झाली नाहीस, आणि आता मी संन्यासाश्रम स्वीकारले आता मला काय हवं असणार आहे, आता मला काही नकोय. तेव्हा ती म्हणते तू एक काम कर, तू तुझ्या पाठीमागे वळून बघ एकदा की आधी मी का प्रगट नाही झाले. आणि म्हणे त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं तेव्हा त्यांना असं दिसलं की डोंगर जे आहेत ते सगळे जळत होते, म्हणजे त्यांच्या पापाचे डोंगर अजून संपूर्णपणे ते भस्मसात व्हायचे होते, आणि म्हणून ती प्रगट होत नव्हती म्हणे, पण आता ते संपूर्णपणे भस्मसात झालेले आहेत. आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे तर तुला आता काय हवं ते तू माग. आणि ते म्हणतात की आता मला मागण्यासारखं काहीच नाही. तर ती म्हणते ठीक आहे स्वतःसाठी मागू नकोस, पण द्यायला आलेले आहे म्हणून तू मागच. आणि तेव्हा ते असं म्हणतात की मला स्वतःला काही नको, पण तू काय काम कर तर ज्या आता मी जिथे उभा आहे ज्या मी ठिकाणी उभा आहे त्या प्रांतात सगळीकडे म्हणजे तू सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पड, कारण तेव्हा राज्याला त्याची गरज होती. मी म्हणते ठीक आहे आता तू असं मागितलं तसं मला करायला हवं, पण ते कधी ते तू मला कळवशील.
आणि म्हणून त्यांनी काय केलं, विद्यारण्य स्वामी तेव्हाचे जे राजे होते त्यांच्याशी जाऊन ते बोलले आणि मग असं ठरलं की तो पाऊस तर सगळीकडे पडणार, राज्यामध्ये सगळेच लोक सामान्य लोक पण राहणार, मग राजाकडे ते सगळ्या मोहरा कशा येणार. असं ठरलं की सरकार एखाद्या कोणाच्या तरी ते घरी घराच्या बाहेर त्यांच्या अंगणात की तेव्हा त्यांच्या गच्चीवर ज्याच्या कोणाच्या अंगणात गच्चीवर ते पडतात त्या सगळ्या मोहरा त्यांच्या सामान्यांच्या आणि जे सगळ्यांचं आहे सार्वजनिक अशी जी जागा आहे किंवा मैदान आहेत किंवा रस्ता आहे अशा ठिकाणी ज्या मोहरा पडतील त्या सगळ्या राज्याच्या. आपल्याला या याच्यावरनं असं कळतं की स्वतःसाठी असं काहीच विद्यारण्य स्वामींनी मागितलेलं नाहीये. याच्यापुढे आपल्याला असं दिसतं की त्यांनी ग्रंथसंपदा ही जी विशेष करून त्यांच्याकडनं की रचना केली गेलेली आहे त्याचा जर आपण सूची बघायचा प्रयत्न केला तर त्याची एक वेगळी पुस्तिका तयार व्हायची असं आपल्याला दिसतं. काही थोड्या ग्रंथांची त्यांच्याकडनं रचना झालेल्या ग्रंथांची नावं आपण समोर घ्यायचा प्रयत्न करूया. एक म्हणजे सर्व दर्शन संग्रह नावाचा ग्रंथ विद्यारण्य स्वामी सर्व दर्शन म्हणजे फक्त सावळ आपलं दर्शन उत्तर मीमांसा असं न करून आधीची सगळी दर्शन या सगळ्यांवर त्यांचा अभ्यास किती होता याच्यावरनं कळतं की सर्व दर्शन संग्रह नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. अनुभूती प्रकाश असा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आपल्याला दिसतो. जीवनमुक्ती विवेक नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी विदेहमुक्ती म्हणजे मुक्तीचे प्रकार काय काय असतात, विदेहमुक्ती म्हणजे काय, क्रममुक्ती म्हणजे काय, सद्योमुक्ती त्याच्यामध्ये येते, जीवनमुक्ती म्हणजे काय, जीवनमुक्त कशा पद्धतीने आपलं जीवन जगतो अशा पद्धतीचे सगळं भाष्य जे आहे ते आपल्याला त्या ग्रंथामध्ये दिसतं. त्याच्याही नंतर आपल्याला असं दिसतं की भगवान शंकराचार्यांचे पूर्ण जीवनचरित्र पण पौराणिक पद्धतीनं म्हणजे ओवीबद्ध अशा पद्धतीनं त्यांनी रचना केलेली आहे संस्कृतमध्ये आणि बऱ्यापैकी प्रसिद्ध असा तो ग्रंथ आहे. त्याचं नाव आहे शंकर दिग्विजयम असा तो ग्रंथ आहे जो त्यांनीच रचलेला आहे. आणि अतिशय आता मगाचपासून दोन वेळा त्या ग्रंथाचं नाव इथे घेतलं गेलं आचार्यांकडनं बोलताना. प्रसिद्ध सुपरिचित ग्रंथ आहे, वेदांताचे अभ्यास करणारे आहेत असा ग्रंथ त्यांच्याकडनं तयार झाला तो म्हणजे दृकदृश्य विवेक. आणि दृकदृश्य विवेकावर जेव्हा आपण पाहतो एखाद्याचा थोडा गैरसमज होऊ शकतो कारण त्याच्यामध्ये ग्रंथकाराचं नाव लिहिताना कोणाकडनं रचना झालेली आहे असं लिहिताना खरं म्हणजे शंकराचार्य असं लिहिलेलं दिसतं. तर आपल्याला असं वाटतं की ते आद्य शंकराचार्यांकडनं तो ग्रंथ रचलेला आहे पण तसं नसून विद्यारण्य स्वामी जे होते तेव्हा ते 1377 ते 1386 या काळामध्ये शृंगेरी मठ जे होतं त्या शृंगेरी मठाचे ते पीठाधीश म्हणजे तेव्हाचे ते शंकराचार्य होते. बघा शंकराचार्य ही पत्नी सहज कोणालाही मिळत नसते तेवढं शास्त्र आपल्याला अवगत असावं लागतं आणि ते शास्त्र त्यांना तेवढं येत होतं आणि म्हणून त्या पीठावर ते पीठाधीश म्हणून होते आणि ते त्या वेळेत त्यांनी या ग्रंथाची रचना केल्यामुळे दृकदृश्य विवेकावर शंकराचार्य असं आपल्याला दिसत असतं. औषधांची त्यांना माहिती होती, त्याचे जाणकार होते म्हणून आयुर्वेदावर त्यांनी ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो आणि त्या ग्रंथाचं नाव आहे माधव निदान. व्याकरणशास्त्र त्यांना अवगत होतं, त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे त्याचं नाव आहे माधव वृत्ती. ज्योतिषशास्त्र याचे ते चांगले जाणकार होते म्हणून त्यांनी कालमाधव नावाचा ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो. पराशर स्मृती म्हणजे स्मृती श्रुती सगळ्याच ग्रंथांचा त्यांचा अभ्यास, शास्त्र वेदांत सगळाच अभ्यास सगळंच ते जाणणारे आहेत याच्यावरनं आपल्याला कळतं हे की पराशर स्मृती या ग्रंथावर त्यांनी पराशर माधव असा एक ग्रंथ लिहिलेला दिसतो. जैमिनीच्या सूत्रांवर म्हणजे पूर्वमीमांसा जैमिनीच्या सूत्रांवर त्यांनी जैमिनी न्याय माला विचार अशा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. स्कंद पुराणामध्ये एक छोटासा प्रसंग येतो त्या प्रसंगाचं नाव आहे सूतसंहिता. तर सूतसंहिता व्याख्यान असा ग्रंथ विद्यारण्य स्वामींनी आपल्याला लिहिला दिसतो आणि फक्तच अद्वैत पंथ असे जाणणारे ते नसून शैव पंथ जे होते म्हणजे इतर पंथ इतर संप्रदाय जे होते त्याचे पण ते जाणकार होते आणि शैव संप्रदायाचा एक ग्रंथ शैव आगम असा त्याने लिहिलेला आहे असं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये कळतं. त्यांनी उपनिषदांवर पण भाष्य साररूपी भाष्य लिहिलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये ऐतरेय उपनिषद दीपिका किंवा तैतरीय उपनिषद दीपिका आणि छांदोग्य उपनिषद दीपिका ब्रह्मगीता एवढे सगळे ग्रंथ म्हणजे एक ग्रंथ आणि एका ग्रंथाचा अभ्यास जरी आता आपण म्हटला पंचदशी असा आपण ग्रंथ म्हटला तरी त्याचा अभ्यास आपला कधी करून होणार याची आपल्याला भीती वाटत असते पण विद्यारण्य स्वामींच्या चरित्राकडे जेव्हा आपण पाहतो आहोत तेव्हा आपल्याला कळतं की एवढ्या ग्रंथांची रचना त्यांच्याकडनं झालेली आहे. ब्रह्मसूत्रांवर त्यांनी
स्वतःच भाष्य लिहिलेलं आपल्याला दिसतं आणि त्याचं नाव तो पण प्रसिद्ध ग्रंथ आहे. बऱ्याच पाठशाळा या वेद पाठशाळा वेदांत शिकवणाऱ्या ज्या पाठशाळा आहेत त्या पाठशाळेमध्ये हा ग्रंथ जो आहे तो अभ्यासाला असतो आणि त्या ग्रंथाचं नाव आहे विवरण प्रमेय संग्रह. ब्रह्मसूत्रांवर त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतं आणि असं म्हणतात की ब्रह्मसूत्रांवर जेव्हा त्यांनी भाष्य लिहिलं तेव्हा ते शोधत होते की हा ग्रंथ बरोबर आहे की चुकीचा आहे. माझ्याकडनं जो लिहिला गेला त्याच्यासाठी ते भगवान व्यासांना शोधत होते. बघा भगवान व्यास जे आहे ते चिरंजीवांपैकी आहेत म्हणून त्यांनी काशी क्षेत्री जाऊन भगवान व्यासांना शोधलं म्हणजे त्यांचा शोध घेतला आणि त्यांना त्यांचं दर्शन झालं. स्वतःचा ग्रंथ जो आहे तो विद्यारण्य स्वामीने त्यांच्या हातात ठेवला की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर कृपया करून तो दुरुस्त करून मला द्यावी. आणि कमालीची गोष्ट म्हणजे एकही चूक भगवान व्यासांनी त्याच्यामधली काढली नाही कारण त्याच्यात चूक नव्हती असे हे विद्यारण्य स्वामी. त्यांनी बृहदारण्यक वार्तिक असं पण लिहिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. बृहदारण्यकावर वार्तिक जे आहे त्याच्यावर पण त्यांनी साररूपी ग्रंथ लिहिलेला आपल्याला दिसतो असे हे उद्भट. प्रगाढ प्रचंड विद्वान असाधारण बुद्धिवत्ता असलेले असे हे विद्यारण्य स्वामी जे आहेत यांच्याकडनं या ग्रंथाची निर्मिती झालेली दिसते. जेव्हा त्यांचं वय 85 होतं तेव्हा त्यांनी पंचदशी या ग्रंथाचं लिखाणाला सुरुवात केली आणि 6 प्रकरणं याच्यामध्ये 15 प्रकरण आहेत संपूर्णपणे 6 प्रकरणं लिहून झाल्यानंतर त्यांचा देह शांत झाला असणार आणि त्यांचे जे विद्यागुरु कारण त्यांना विद्यागुरु अजून 1-2 पण होते त्यांचं चरित्र आपण जेव्हा बघतो आणि संन्यास गुरु आपण जेव्हा त्यांचे बघतो तेव्हा शंकरानंद म्हणून ज्यांचा आपण बघणार आहोत की पंचदशीच्या सुरुवातीलाच त्यांनी नमनाचा श्लोक जो लिहिलेला आहे तो त्यांनी शंकरानंदांसाठी लिहिलेला आहे विद्यारण्यांनी आणि ते जे होते ते त्यांचे संन्यास गुरु होते आणि त्यांच्याकडनं जेव्हा 6 प्रकरणं लिहिली गेली त्याच्यानंतर 15 प्रकरणं जी पूर्ण केली म्हणजे पुढची 9 प्रकरणं जी लिहिली गेली ते त्यांचे थोरले बंधू म्हणजेच त्यांचे विद्यागुरु भारती तीर्थ. त्यांचं पण सुंदर चरित्र आहे कधी पाहायचा वेळ मिळाला तर आपण ते पाहायचा प्रयत्न करूया पण आता मात्र वेळ संपती आहे म्हणून हा भाव आपल्यामध्ये उत्पन्न करणं आपण कोणाचा ग्रंथ बघतो आहोत किती कष्ट करून त्याने आपल्यापर्यंत हे सगळं दिलेलं आहे या भावाने आपण एखाद्या ग्रंथामध्ये प्रवेश व्हायचं असतं तर आपण त्यांना नमन करूया आणि त्यांची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करूया अतिशय उत्तम पद्धतीने. बघा आयोजकांनी खरंच खूप प्रयत्न करून एवढं सगळं आपण आहोत त्या ठिकाणी बसून अभ्यास करू शकतो अशी सोय आपल्याला करून दिलेली आहे. सगळ्यांनाच वंदन करूया आणि उत्तम पद्धतीने अभ्यास आपला होऊ देत असं भगवंताच्या चरणीस आपण प्रार्थना करूया. आता मात्र मी इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद शमिकाताई. खरंच तो भाव उत्पन्न होण्यासाठी विद्यारण्य स्वामींची ओळख आपण थोडक्यात पण कळकळीने करून दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आता मी सर्व वैशालीताई मराठे यांना विनंती करेन की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो येतोय. श्रीराम. पंचदशी या ग्रंथाचे मूळ ग्रंथकर्ते शृंगेरी मठाचे पीठस्थ शंकराचार्य श्री विद्यारण्य तीर्थ स्वामी महाराज यांना मी वंदन करते. तसेच आपले परमपूज्य डॉक्टर देशमुख काका यांनाही मी वंदन करते आणि सर्वप्रथम या दोघांचे मी आभार मानते कारण यांच्या लेखनामुळेच आपल्याला वेदांत शास्त्र आणि ब्रह्मविद्येचा अभ्यास करता येणार आहे म्हणून त्यांच्याबद्दल आधी मी कृतज्ञता व्यक्त करते. त्याचबरोबर हा ग्रंथ अधिक सोपा करून सांगणाऱ्या आपल्या तीनही आचार्यांचे म्हणजेच गुरुवर्य श्री उदयदादा घायाळ काका त्यानंतर गुरुवर्य शौ समिकाताई तसेच गुरुवर्य शौ मुक्ताताई यांचेही शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे मी मनापासून आभार मानते. तसेच परमपूज्य ज्योत्स्नाताई याही या सत्रामध्ये सहभागी झाल्या त्यामुळे शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे मी त्यांचेही आभार मानते. त्याचबरोबर हा ग्रंथ सॉफ्ट कॉपी म्हणजे पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देणाऱ्या श्री मुकुंद जोग यांचेही मी शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आभार मानते आणि आपण सर्व साधक वृंद अभ्यासार्थी यांनी या अभ्यास वर्गाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व साधकांचे शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आभार मानते. तसेच ज्यांच्या अथक परिश्रमामुळे व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्यामुळे या वर्गाची सुरुवात अत्यंत नियोजनबद्ध झाली अशा सर्व सहकार्यांचे मी शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे आभार मानते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद वैशालीताई. आता मी राहुल दादांना विनंती करीन की त्यांनी पुढील सूचना द्याव्या.
धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. आपला वर्ग पुढचा वर्ग कधी असणार आहे त्याचा सूचना आपल्याला समूहावरती वेळोवेळी मिळतीलच. शक्यतो वर्ग सुरू होण्याच्या आधी नियोजित ठरलेल्या अभ्यासक्रमाचे वाचन करून आल्यास उत्तम. आपण जो ग्रंथ अभ्यासासाठी वापरणार आहोत तो डॉक्टर काकांचा पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ विकत घेणे जास्त उपयुक्त आहे, परंतु संदर्भ ग्रंथ म्हणून श्री जोग यांच्या पुस्तकाची PDF कॉपी समूहावर आपण दिलेली आहे. सत्र सुरू असताना आपल्याला जर काही प्रश्न पडल्यास ते आपण लिहून ठेवावेत व सत्र संपल्यानंतर प्रश्नोत्तराच्या वेळेमध्ये ते विचारावेत. प्रत्येक सत्राचं आपल्याला रेकॉर्डिंग उपलब्ध करून देणार आहोत. त्याला 1-2 दिवसाच्या अंतराने ते आपल्या समूहावरती प्रकाशित करण्यात येईल. जय जय रघुवीर समर्थ. आता मी संदीप दादांना विनंती करीन की त्यांनी श्लोक घ्यावा. जय जय रघुवीर समर्थ, भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी, सर्व अरिष्ट ने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.